नमस्कार, मी मिथुन माने, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आता पाहूया ठळक घडामोडी। काँग्रेसची सत्ता आली तर प्रत्येक घरासाठी 200 युनिट मोफत वीज देऊ असे केपीसीसी राज्याध्यक्ष डी के शिवकुमार यांनी आश्वासन दिले आहे। चिक्कोडीत आयोजित प्रजाध्वनी परिषदेत त्यांनी ही घोषणा केली। महागाईमुळे अंधारात असलेल्या जनतेच्या जीवनात काँग्रेस प्रकाश आणण्याचे काम करेल असे ते यावेळी म्हणाले। रोटरी क्लब ऑफ बेळगाव आयोजित रोटरी अन्नोत्सवात मंगळवार दिनांक 10 रोजी हिंदी चित्रपट सृष्टीतील आघाडीचे गायक अमित गुप्ता यांनी आपल्या गाण्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले। बँडच्या तालावर राधे राधे, नशा, उडा गुलाल, इश्कवाला, तेरे नाम से जीलू अशी एकाहून एक सरस गाणी सादर करून बेळगावच्या तरुणाईची त्यांनी मने जिंकली। नेटमेट्स फार्मसी भातकांडे स्कूल रोड शाहपूर बेळगाव येथे सर्व प्रकारच्या कमीत कमी औषधांच्या खरेदीवर फ्लॅट 20% डिस्काउंट उपलब्ध आहे। संपर्क 7676140651। कर्ले गावात राबवण्यात येणाऱ्या विकास कामांचे निधी फलक लावण्यात यावेत अशी मागणी छत्रपती शंभूराजे परिवार यांच्या वतीने करण्यात आली आहे। किणीय ग्रामपंचायतीला यावर शुक्रवारी 6 रोजी निवेदन देण्यात आले। स्मशानात काम करणाऱ्या 117 मजुरांची सेवा कायम करून लवकरच 100 जणांची कायम नियुक्ती करण्याचे आदेश करण्यात येणार आहेत असे मुख्यमंत्री बसवराज बोमई यांनी सांगितले आहे। बेंगळुरू येथे आज स्मशान कर्मचाऱ्यांसोबत बोलताना त्यांनी ही घोषणा केली। यावेळी गृहमंत्री आराग ज्ञानेंद्र, समाज कल्याण मंत्री कोटा श्रीनिवास पुजारी, जलसंपदा मंत्री गोविंद कारजोळ व ज्येष्ठ अधिकारी उपस्थित होते। पेन्शन घेण्यासाठी जात असलेल्या वृद्ध महिलेला कारने धडक दिल्याने जागीच ठार झाल्याची घटना कोप्पळ जिल्ह्यातील कारडगी तालुक्यातील मैलापूर क्रॉस जवळ घडली आहे। कणकगिरीचे आमदार बसवराज दडेसगूर यांच्या कारने दिलेल्या धडकेत मरियम्मा नायक वय 70 ही वृद्ध महिला ठार झाली। कुत्र्याला वाचवण्यासाठी जाऊन ही घटना घडल्याचे सांगण्यात आले। बेळगाव शहरात अनेक ठिकाणी स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत विकासाची कामे सुरू आहेत। दरम्यान काही ठिकाणी महत्वाच्या जागी बस थांबे नसल्याने प्रवाशांची मोठी कुचंबना होत आहे। आमदार अनिल बिनके आयोजित सरदार ग्राउंड येथे खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत आज झालेल्या सामन्यात जीजी बॉयज आणि एवायएम संघाने आपापल्या प्रतिस्पर्धी संघावर मात करत विजय मिळवला। विमल फाउंडेशनचे चेअरमन, कर्नाटक राज्य ओबीसी मोर्चाचे सचिव तसेच भाजपा कार्यदर्शी श्री किरण जाधव यांना आम्हा सर्वांकडून वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। जीवेत शरद शतम। पीएनटी कॉलनी हनुमान नगर परिसरातील गटारीचे बांधकाम करण्यासाठी खोदाई करण्यात आली आहे। सुस्थितीत असलेल्या गटारी वगळून बांधकाम करण्याची मागणी करण्यात आली होती, मात्र नागरिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून गटार बांधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे। मात्र गेल्या 15 दिवसापासून हे काम रखडले असून येथील रहिवाशांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे। लाळ्या खुरकत प्रतिबंधक लस मोहीम राबवण्यात येत आहे। पशुवैद्यकीय विभागाच्या वतीने ही मोहीम सुरू करण्यात आली असून मंगळवारी माझगाव येथील शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या जनावरांना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे। कोरेगल्ली शहापूर येथील श्री मुरलीधर योग गुरुकुलच्या योगपट्टूंची आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी निवड झाली आहे। अंदमान निकोबार येथे 16 ते 19 जानेवारी दरम्यान या स्पर्धा होणार असून यामध्ये सत्यम खांडेकर, रमित तिपन्नावर व सुजल सुतार यांची निवड झाली आहे।
हिडकल येथील राजा लकमगौडा जलाशयात 34.55 टीएमसी पाणी साठा आहे. गत 2 दिवसांपासून जीएलबीसी जीआरबीसी सीबीसी या कालव्यांसह बेळगाव हुक्केरी संकेश्वरसह 25 खेड्यांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. यंदा पावसाळी हंगामापर्यंत पाणी टंचाई भासणार नसल्याची माहिती दिली. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजे सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 9.30% परतावा. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता. नियम वाटी लागू. लोकमान्य, जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होत. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 संकेश्वर बांदा या महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. संकेश्वरच्या राष्ट्रीय महामार्गापासून बांदापर्यंत चौपदरी महामार्गाचा निश्चित आराखडा तयार झाला आहे. या आराखड्यानुसार बांदापासून संकेश्वर पर्यंत महामार्ग बांधण्याचे काम सुरू झाले आहे. सदर मार्ग 3 जिल्ह्यांना दुवा ठरणार आहे. दरम्यान काम गतीने सुरू असून वाहनधारकांनी वाहने सावकाश हाकावीत असे आवाहन करण्यात आले आहे. शेट्टीहळ्ळी तालुका हुक्केरी येथील ग्रामदैवत भावेश्वरी मंदिरातील दानपेटी अज्ञातांनी फोडून त्यातील रक्कम लांबवल्याची घटना घडल्याने गाव भागात एकच खळबळ माजली आहे. मंदिरात गत 2 वर्षात दुसऱ्यांदा चोरीचा प्रकार घडला आहे. अथणीमध्ये विविध प्रकारची शासकीय कार्यालये बांधण्यात आली आहेत. ती शेतकरी व जनतेच्या फायद्याची ठरणार असून अथणी मतदारसंघ सर्व क्षेत्रात अग्रेसर असून राज्यात आदर्श ठरणार आहे. येथे पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम सुरू असून लवकरच त्याचे उद्घाटन होणार आहे. शेतकऱ्यांच्या मुलांना लाभ मिळावा यासाठी कृषी महाविद्यालय मंजूर करण्यात आले असून त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात येईल. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनेल. तसेच आमच्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद. शुभरात्री.